महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पंचायत राज ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्राम असेही म्हटले जाते हा असा विषय होय जर समजून घेतला तर सर्वाधिक जास्त गुण प्राप्त करून देईल आणि जर वरवरचा अभ्यास केल्यास हाच विषय होय जो आपल्याला परीक्षेच्या काळामध्ये सर्वात जास्त कोड्यात टाकेल पंचायत राज भाग एक मध्ये आपण सामुदायिक विकास कार्यक्रम राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम बलवंतराव मेहता समिती अशोक मेहता समिती यावरती चर्चा केली आहे तर या श्रंखलेमध्ये आज आपण पंचायत राज भाग महाराष्ट्रातील सर, सर्वाधिक महत्वाच्या तीन समित्यांपैकी दोन समित्या म्हणजे वसंतराव नाईक समिती आणि लहना समितीवरती चर्चा करणार आहोत चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण भाग एक मध्ये काय शिकलो आहे याचा एक थो, दोन मिनिटांमध्ये सारांश घेऊयात भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या दशकात ग्रामीण जनतेच्या जीवनात बदल घडवण्यासाठी सरकारने विविध साऱ्या योजना आखल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी जे आहे ते सामुदायिक विकास कार्यक्रम एकोणीसशे मध्ये आणि राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम एकोणीसशे त्रेपन्नमध्ये राबविला होता दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठला राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य म्हणजे राजस्थान नागोर जिल्ह्यातील होते हे पाहिलं होतं त्याचप्रमाणे आपण क्रमवार यावरती जर प्रश्न आला तर क्रमानुसार पहिले नऊ राज्य कुठली होती पंचायत राज स्वीकारणारे यावरती चर्चा केली होती आणि त्यात पाहिलं होतं की महाराष्ट्र हे एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी पंचायतराज स्वीकारणारे नववे राज्य होते राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमालाच ग्रामीण पुनर्निर्मितीचा कार्यक्रम असेही म्हटले जाते यावरती चर्चा केली होती सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम या दोघांची उद्दिष्टे जी आहे ती एकसारखीच असतानाही त्याला अपयश का पचवावे लागले यावरती डिटेलमध्ये चर्चा केली होती आणि पंचायत राजच्या प्रमुख सहा समित्या कुठल्या होत्या केंद्र शासनाच्या तीन बलवंतराव मेहता समिती अशोकराव मेहता समिती एल एम सिंघवी समिती महाराष्ट्रातील तीन महत्वाच्या समित्या म्हणजे वसंतराव नाईक समिती लना ओंगीरवार समिती आणि प्राध्यापक पी व्ही पाटील समिती या पाईल आपण यावरती चर्चा केलो होतो मागील व्हिडिओमध्ये आपण बलवंतराम मेहता समिती आणि अशोक मेहता समिती यावरती सविस्तर चर्चा केली होती त्यात आपण हे पाहिलं होतं की सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा कार्यक्रम याचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र शासनाने बलवंतराम मेहता समितीची स्थापना जी आहे ती एकोणीसशे सत्तावन्न मध्ये केली होती या समितीने दिलेल्या महत्वाच्या शिफारसीमध्ये म्हणजे त्रिस्तरीय पंचायत राज संस्थानाची स्थापना करण्यात यावी न्यायपंचायतीची तरतूद करण्यात यावी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य निर्वाचित असावे याचप्रमाणे आणखी भरपूर साऱ्या जे शिफारसी होत्या यावरती सविस्तर चर्चा केलो होतो त्याचप्रमाणे अशोक मेहता समितीमध्ये आपण पाहिलं होतं की डिसेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये मध्ये भारत भारतामध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर त्यांनी पंचायत राज अधिक बळखड करण्यासाठी जे आहे ते अशोक मेहता समितीची स्थापना केली होती या समितीने द्विस्तरीय पंचायत ची शिफारस केली होती आणि त्यांनी हे म्हटलं होतं की ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या ठिकाणी जे आहे ग्राममंडलची स्थापना करण्यात आली आणि त्या त्यांनी ते लोकसंख्येसाठी पात्रता सांगितली होती की पंधरा हजार ते वीस हजार लोकसंख्या असेल तरच ग्राममंडलची स्थापना करण्यात यावी त्यानंतर हीच पहिली समिती होय ज्यांनी सांगितलं होतं की पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी सहभाग घ्यावा आणि पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात यावा याचप्रमाणे आपण इतर महत्वाच्या शिफारशीवरती सविस्तर चर्चा केलो होतो या श्रंखलेमध्ये आज आपण महाराष्ट्रातील काही महत्वाच्या समित्या पैकी दोन महत्वाच्या समित्या म्हणजे वसंतराव नाईक समिती आणि लना भोंगिरवार समिती यावरती चर्चा करणार आहोत चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर्वात अगोदर वसंतराव नाईक समिती याबद्दल पार्श्वभूमी आपण जाणून घेतली पाहिजे महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेली ही पहिली समिती होय एक मे एकोणीशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाली यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले लोकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हायला व्हायचा असेल तर लोकांच्या हाती सत्ता जाणे गरजेचे आहे हे यशवंतराव चव्हाण यांना वाटत असे त्यांनी राज्य सरकारच्या हाती एकवटलेल्या सत्तेचे लोकशाही पद्धतीने विकंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला याच शिफारशीवर त्यांनी बलवंतरा मेहतीच्या शिफारशीचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षेखाली एक, एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती समितीने आपला अहवाल जो आहे एकोणीशे एकसष्ट मध्ये सादर केल्यानंतर एकोणीसशे एकसष्ट साली जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत समिती कायदा जो आहे या समितीच्या सिफारिणीनुसार लागू करण्यात आला होता आणि या कायद्याप्रमाणे म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि दिनांक एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत प्रस्थापित झाल्या अशा रीतीने पद्धत पद्धतीने लोकांच्या हातात कारभार सोपूत करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने जे आहे ते महाराष्ट्र राज्यात राजची सुरुवात झाली एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये केंद्र सरकारने बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर प्रत्येक राज्यांनी आपली स्थानिक स्थिती पडताळून बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार जे आहेत केंद्र सरकारने राज्यांना दिले महाराष्ट्र सरकारने बलवंतराय मेहता समितीच्या शिफारींचा अभ्यास करण्यासाठी व आवश्यक ते बदल करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक वसंतराव नाईक दोनदा आलेला आहे वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली समितीने दिलेल्या अहवालानुसारच एकोणीसशे एकोसष्ट साली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा संमत करण्यात आला आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज विषयाचा अभ्यास करताना किंवा पंचायत राज समजून घेताना वारंवार आपण एकोणीसशे एकसष्टचा चा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा जो आहे तो कुठे ना कुठे संबोधत असतोच तो जो कायदा आहे तो याच वसंतराव नाईक समितीच्या शिफारनुसार पारित करण्यात आला समितीची स्थापना करण्याची घोषणा जी आहे ते एक मे एकोणीसशे साठ म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या स्थापने दिवशीच करण्यात आली परंतु हिची खरी स्थापना जी आहे ते सात जून एकोणीसशे साठ रोजी करण्यात आली त्यामुळे परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर समितीची स्थापना जी आहे ते एक जून एकोणीसशे साठ जर तिथं जर पर्याय असेल तर तुम्ही हेच उत्तर सलेक्ट करा या समितीचे अध्यक्ष होते तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक ज्यांना आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतो महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर ते आहेत वसंतराव नाईक आणि तुम्हाला माहिती असेल की भारताच्या हरित क्रांतीचे जे आहेत जनक कोण आहेत तर ते आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे जे आहेत भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक जे आहेत ते वसंतराव नाईक हे आहेत या समितीचे सचिव होते पी जी साळवी या समितीमध्ये इतर सदस्य ही होते ते सदस्य म्हणजे एम आर यार्दी भगवंतराव गाढे डीडी साठे बाळासाहेब देसाई एस पी मोहिते दोनशे सव्वीस शिफारशी सह वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल पंधरा मार्च एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र शासनाला सादर केला याच समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट पारित करण्यात आले यामध्ये जे आहे ते पंचायत राजची स्थापना गटविकास अधिकाऱ्याचं कार्य त्यांचे त्यांची निर्मिती ग्रामसेवक पंच ग्रामसभा यांचे कार्य वगैरे याबद्दल जे आहे ते सर्व काही नमूद केलेलं आहे आणि एका आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये या अधिनियमातील म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील सर्वात महत्वाचे जे कलम आहेत त्या एका सेपरेट व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत अशा प्रकारे एक मे एकोणीसशे बासष्ट पासून महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज अस्तित्वात आले आता या समितीच्या प्रमुख का शिफारसी काय आहेत ते पाहूयात कारण की या सद्य सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये या समितीने दिलेल्या भरपूर साऱ्या शिफारसी ज्या आहेत त्या आजही चालू आहेत राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थाची स्थापना करण्यात यावी म्हणजे ग्रामस्तरावर ग्रामपंचायत पं तालुका गट स्तरावर पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडले जावेत प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी साठी एका ग्रामसेवकाची नेमणूक करावी मागे म्हटल्याप्रमाणे एकोणीशे एकसष्ट च्या अधिनियमामध्ये यासाठी सेपरेट है। कलम आहे ती कलम मी आता सध्या सांगत नाही जेव्हा आपण ग्रामसेवकाबद्दल सविस्तर चर्चा करू त्यावेळेस ते लक्षात ठेवा कारण की या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त शिफारसी महत्त्वाचे आहेत कलम नाही कलम आपण सविस्तर चर्चा करूया प्रत्येक विकास गटासाठी एक पंचायत समिती असावी याचा एक कलम आहे आता मागे म्हटल्याप्रमाणे मी वारंवार म्हणणार नाही ते आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये सर्व जे अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये जे आहेत त्याचे सर्व आपण कलमांची चर्चा करूया पंचायत समितीच्या कामकाजाचे नियंत्रण गट विकास अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात यावे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी, कमी चाळीस आणि जास्तीत जास्त साठ ही असावी आणि एक स्तरीय मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे हे सदस्य निवडले जावेत जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी ज्याला इंग्लिशमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा सीईओ किंवा इतर राज्यांमध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे एम डी असंही संबोधलं यां जातं यांच्याकडे सोपवण्यात यावे जिल्हा परिषदेचा कामकाज पाहण्यासाठी एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असावा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या कारभारात हस्तक्षेप नसावा म्हणजे कलेक्टरला जे आहे ते जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमामध्ये जे हस्तक्षेप करता येऊ नये परंतु हा जो नियम आहे तो महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाहीये आज जे आहे जिल्हाधिकारी कुठल्याही अधिकाऱ्याला केव्हाही कुठलेही कागदपत्र मागू शकतो पडताळू शकतो वसंतराव नाईक समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषदेला सर्वाधिक महत्व दिले हे एक महत्वाचा मुद्दा आहे तो लक्षात ठेवा की परीक्षेमध्ये आपल्याला हे विचारणार नाही की वसंतराव नाईक या समितीने त्रिस्तरीय सांगितले की द्विस्तरीय कारण सर, की हे सर्व सर्व विद्यार्थ्यांना जे आहे त्या तोंडपाठ आहेच परंतु ते प्रश्न असे विचारले जातात की वसंतराव नाईक या समितीने कुठल्या पंचायत राज समितीतील सर्वात घटकाला सर्वाधिक महत्व दिले आणि याच्या मागचं कारणही समजून घेतलं पाहिजे फक्त दिले असं नाहीये त्याच्या मागचं कारण काय होतं कारण की वसंतराव नाईक समितीला असं वाटायचं की सामाजिक आणि राजकीय जागृतीच्या दृष्टीने जिल्हा हा महत्वाचा घटक ठरू शकेल आता आपण वसंतराव नाईक समितीचा पार्श्वभूमी त्यांच्या समितीबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे सविस्तर माहिती आणि त्यांच्या शिफारशी जी आहेत सर्वात जास्त महत्वाच्या शिफारशी जी आहेत यावरती आपण चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची समिती ती म्हणजे लना बोंगिरवार समिती आणि आपण या आपल्या आप पंचायत राजच्या व्हिडीओ मध्ये जे आहेत आपण त्या तीन समित्या घेतल्या आहेत या तीन समित्या एकत्र मिळूनच आज महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात किंवा कार्यरत आहे सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा फायदा परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने इसवी सन सत्तर मध्ये बोंगीरवार समिती ही जी आहे पंचायत राज्य मूल्यमापन करण्यासाठी नेमली याच समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन व विकास मंडळ स्थापन करण्यात आले जेणेकरून जिल्हा परिषद आर्थिकदृष्ट्या समर्थ व्हावी आणि त्यांच्या योजना आखण्याचे त्यांना स्वातंत्र्य मिळावे याच समितीला जे आहे पुनरावलोकन समिती असंही म्हटलं जातं यावरती प्रश्न आलेला आहे कुठल्या समितीला पुनर्विलोकन समिती असे म्हटले जातात तर दुसरी तिसरी कुठली नसून लनाय केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नावाची जिल्हा परिषदेला समांतर असणारी यंत्रणा जी आहे ते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आली राईट ती होती लहना बोंगिरवार समितीच्या शिफारशीनुसारच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नावाची जी आहे ती संस्था स्थापित करण्यात यावी असे कुठल्या समितीने सांगितलं तर ती असेल लहना बोंगिरवार या समितीने एकूण आपल्या दोनशे दोन, दोन शिफारसी जी आहेत ते पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला मध्ये महाराष्ट्र सरकारला सादर केल्या तर आता या समितीच्या जे आहेत ते आपण प्रमुख शिफारसी ज्या ज्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात आले आहेत तर पहिली शिफारस होती वर्तमान स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्तीचे अधिकार व साधन सामग्री द्यावे स्थानिक म्हणजे जेव्हा लना बोंगिरवार समिती स्थापन करण्यात आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समितीच्या दिलेल्या शिफारसींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन झालेले होते म्हणजेच काय तर ग्रामस्तरावर ग्रामपंचायत तालुका गट स्तरावर पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जे आहे जिल्हा परिषद तर त्या या सर्व घटकांना जे जा आहे जास्तीचे अधिकार व साधन सामग्री देण्यात आवी साधन सामग्री याच्यासाठी देण्यात यावी कारण की ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील आणि त्या आपल्या अंमल काही योजना ज्या आहेत ते अधिक सोयीस्कर आणि चांगल्या प्रकारे राबवू शकतील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेचे सभासत् सभासत्व देण्यात यावे आणि जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख पद देण्यात यावे पंचायत राजमध्ये प्रत्यक्ष निवडणुकावर जास्त भर द्यावा एखादी ग्रामपंचायतीची जर लोकसंख्या दहा हजारापेक्षा जास्त असेल तर तेथे ऐवजी नगर परिषदेची स्थापना करण्यात यावी मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सदस्य नसावा परंतु जिल्हा परिषदेच्या बैठकीस त्याची उपस्थिती अनिवार्य असावी म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मीटिंगला जे आहे तो कलेक्टर आलाच पाहिजे प्रेझेंट असलाच पाहिजे पन्नास टक्के पंचायत समितीतील गट विकास अधिकाऱ्यांच्या जा जागा जा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भर भराव्यात आता तुम्ही सर्वजण जे आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा महाराष्ट्र राज्य शासनाच्या इतर स्पर्धा परीक्षा देत आहे तर तेव्हा लक्षात घ्या की एकोणीसशे सत्तरपर्यंत पर्यंत ज्या आहेत या जागा ज्या आहेत केंद्र सरकार देखील भरत होतं तर याच समितीने आपल्याला नवीन रोजगार आणि आपल्या स्थानिक लोकांच्या हातात जे आहे अधिक आपल्याला जे आहे कंट्रोल किंवा आपल्याला अधिकार दिले तर ती समिती म्हणजे लोणा बोंगिरवाड समिती आणि आज सद्यस्थितीमध्ये जे आहे ते तुम्हाला तुम आता मला सांगायची गरज नाहीये की तहसील गट विकास अधिकारी म्हणजे तहसीलदाराच्या जागाकडून भरल्या जातात हे तुम्हाला माहितीच आहे दुग्ध विकास आणि पशु संवर्धनासाठी विषय समितीची स्थापना करण्यात यावी माफ करा स्थापावी लिहिलेलं आहे स्थापावी म्हणजे स्थापना करण्यात यावी जिल्हा परिषदेकडून कोणतीही माहिती मागविण्याचा जिल्हा अधिकाऱ्याला अधिकार काढून घ्यावा ही जी आहे जरी शिफारस केलेली असली तरी ही जी आहे साध्या सध्या स्थितीमध्ये चालू नाहीये त्यामुळे हे जे तुम्ही शेवटचं पॉईंट जरी आहे ते नाही लक्षात ठेवला तरी चालेल परंतु हे त्यांची एक महत्त्वाची शिफारस आहे यावरती आयोगाचं सांगता येत नाही की सर्वाधिक माहितीचा अधिकार काढून घ्यावा हे कुठल्या समितीनं सांगितलं होतं यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण की ही एकमात्र समिती आहे ज्यांनी असं म्हटलं होतं आणखी काही शिफारसी जे आहेत या समितीच्या म्हणजे सरपंचाला मानधन देण्यात यावे आता हे सरपंचाला मानधन जे आहे ते ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या दोन टक्के किंवा सहा हजार जे जास्त कमीचा आहे जास्ती हो की जास्तीचा आहे यावरती आपण सेपरेट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोतच ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जो आहे तो पाच वर्षाचा असावा प्रत्येक आर्थिक वर्षात किमान दोन ग्रामसभा आवश्यक पहिली समिती ज्यांनी ग्रामसभा किती व्हाव्या यावरती विधान केलं होतं किंवा शिफारस केली होती कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने कृषी उद्योग निगमाची स्थापना करण्यात यावी जे आज आहे ग्रामसभा याची जबाबदारी सरपंच सरपंच यांच्याकडे देण्यात यावी हाही जो भाग आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये आहे त्याचं कलम त्यांची कार्याबद्दलचं कलम यावरती आपण मागे म्हटल्याप्रमाणे सविस्तर व्हिडिओमध्ये एका कलमाच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया जिल्हा अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली करण्यात यावी हे थोड्या पुढे मोठ्या प्रमाणात जे आहे ते आज चालू आहे परंतु आज अपवादस्पद स्थितीमध्ये जे आहे ते कलेक्टरच्या बदल्या होत असतात हे तुम्हाला सगळ्यांना परिचयाचे आहेच दर दोन तीन वर्षांनी जे आहे आता तुम्ही अधिकारी बनणारच आहात त्यामुळे तुम्हालाही याची सवय पडलेच कारण की दर दोन तीन वर्षानंतर तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे काम करा जितक्या इमानदारीने काम कराल तर तुमची इतर भागांमध्येही तेवढीच गरज लागेल आणि तुम्हाला तिथला विकास करण्यासाठी तुम्हाला तिथे पाठवलं जाईल जेणेकरून तुम्ही तिथल्या समाजातील घटकाचा जो आहे अधिक चांगल्या प्रकारे मन लावून आणि कर्तबग्वारीने जो आहे तो विकास घडवून आणालाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडीओमधील कमेंट नोट्स कशा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुमचे लाईक्स तुमचे कमेंट्स हेच आमची पोहोच पावती आहे कारण आपण हे जे आहे, आहे ते फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांना मदत करावे याच दृष्टीने आपण हे व्हिडिओ जे आहेत ते बनवत आहोत आणि जर तुम्ही अजून आमच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुमचा एखादा मित्र मैत्रीण बंधू भगिनी यांना जर पंचायत राजवरती थोड्या जर शंका असतील त्यांना भीती वाटत असेल तर त्यांना आपल्या या व्हिडिओच्या लिंक द्या त्यांनाही या हा व्हिडिओ पाह पाहिल्याच्या पश्चात त्यांनाही वाटेल की आपण चांगल्या प्रकारे पंचायत राजचा अभ्यास करू शकतो आणि त्यांना अत्यंत सोप्या भाषेमध्ये पंचायत राजविषयी समजेल आणि त्या तेही चांग परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त करू शकतील